नमस्कार शेतकरी मित्रांनो सत्यम ॲग्रो कन्नड या चॅनलमार्फत आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शिरोडी गंगपूर्ता। शिरोडी गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद तर मित्रांनो आज आपण कन्नडवरून ऐंशी किलोमीटर जिथे शिरोडी गाव तिथं आपले जे शेतकरी मित्र आहे आणि सत्य मॅग्रोच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यावर्षी आल्याचं पीक घेतलं आणि ते कशा पद्धतीने आलं ते कर पाहणी करण्यासाठी आपण आलो होतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कशा पद्धतीने प्लॉट आलेला आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की सत्य म्याग्रोचं मार्गदर्शन त्यांना कसं वाटलं तर त्यांनी सुरुवात कशी केली त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर पहिले आपल्या शेतकरी मित्राची आपण ओळख करून घेऊ आपलं नाव सांगा नमस्कार मी गोरखनाथ काशीनाथ गुंडाळी राहणार शेरुडी तालुका गंगापूर तर नमस्कार गोरख भाऊ नमस्कार तर आपण हे आलं जे प्लॉट केलं आहे चांगल्या पद्धतीनं आलं केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं प्लॉट आलेलं आहे आपण आलं किती वर्षापासून करतात आलं आम्ही तीन बसून करीत होतो पण माहिती नसल्यामुळं जे येतं आम्ही हिडिओ बघितला आणि मग ते व्हिडिओ बघत आम्ही झरीला गेलो झरीला तर गोरखभू आपण आल्याचं प्लॉट केलं तर सत्यमॅगरोचं मार्गदर्शन आपल्याला कसं वाटलं चांगलं वाटलं आम्हाला आम्हाला ती पटलं आम्ही येऊन बघितलं तिथं तर आम्हाला तेच रिझल्ट चांगलं वाटला अच्छा मग सत्यम मॅग्रोजची जी, जी माहिती आहे तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन सुरुवात कशी झाली तुमची बा आले शेतीसाठी आपल्याला आता मार्गदर्शन सत्यम मॅग्रोज घ्यायचं तर तुम्ही सुरुवात कुठून केली सुरुवात सांगा सुरुवात आम्ही जे एकदम यूट्यूबवर बघितलं यूट्यूबवर बघितल्यावर मग आम्ही डायरेक्ट प्लॉट पाहायला झरीला गेलो झरीवर मग कन्नडला आलो अच्छा तो आता तुम्ही समजा आता मार्गदर्शन घेतलं सत्य मायग्रोचं तर तुम्हाला आता फायदा, वाट फायदा वाट आ, हो आ, आ, का वाटला का इतक्याला भरपूर फायदा वाटला मग तर मग आपण जे गोरख सोबतच आपले शेतकरी मित्र होते त्यांनी सुद्धा आले आपल्या आल्यासाठी सत्यम्याग्रोचं मार्गदर्शन घेतलं त्यांच्याकुण जाणून घेऊ की त्यांना मार्गदर्शन कसं वाटलं भाऊ आपलं नाव सांगा आणि आपल्याला मार्गदर्शन कसं वाटलं ते सुद्धा आमच्या शेतकरी मित्रांना गणेश साहेबराव गायकवाड गाव शिरुडी गंगापूर तालुका तर तुम्हाला मार्गदर्शन तुम्ही सुद्धा मार्गदर्शन घेतलं सत्य मॅग्रोच तर कसं मार्गदर्शन वाटलं तुम्हाला मार्गदर्शन चांगलं आहे ना सगळं समजून फायदा काय काय झाला आलं शेतीसाठी फायदा असं आहे पांढऱ्या मुळेची वाढ भरपूर याच्यामुळं आणि कलर चांगला आहे कलर माला मालाची साईज बी चांगली चा, माल वगैरे कसं काय खालून भारी माल एकदम असं तुम्हाला फायदा वाटला का तुम्ही सत्यमायग्रोचं तंत्रज्ञान वापरलं तुम्ही तिथून औषधी वगैरे घेऊन यायचे तर खतं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही सत्यमायग्रोचं मार्गदर्शन घेऊन वापरल्या तर तुम्हाला फायदा वाटला का भरपूर फायदा वाटला ना अच्छा माल एकदम भारी अच्छा भाऊ तुमचं नाव सांगा बाळू कैलास गायकवाड राहणार शिरोडी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद सत्यमाग रोज मार्गदर्शन कसं वाटलं तुम्हाला चांगलं नंबर एक वाटलं आम्ही तीन वर्षापासून शेती करतो आल्याची पण नाही हे नंबर एक ह्या वर्षीच आमचं उत्पादन नंबर एकवर आलेलं आहे पहिले इतकी वाढ बी नव्हती मालाची वजन बी देत नव्हतं आणि रिझल्ट पण एवढं फास्ट औषधाचा रिझल्ट पण आला नव्हता यावर्षी नंबर एकवर आलेला आहे आता आपण ह्या भागात जवळ आलो भरपूर आलं प्लॉट आहे आजूबाजूला पण भरपूर आलं शेती केली जाते इथं भरपूर आल्याचे प्लॉट आहे तर आपले शेतकरी मित्र सांगतील का त्या प्लॉटमध्ये आजूबाजूच्या प्लॉटपेक्षा आहे त्यांचा प्लॉट कसा आहे म्हणून बरोबर दोन शब्द सांगा नंबर एकवर आमचा जो आजूबाजूपेक्षा सगळ्यापेक्षा आपल्या गावात नंबर वर प्लॉट आज पुऱ्या गावात आमच्या जे ना ते या दोन चार गावापेक्षा आमचाच प्लॉट नंबर वर तर मित्रांनो आपले गोरखभाऊ आपले जे शेतकरी मित्र आहे ते आपले सत्यमायक रोज मार्गदर्शन घेता आणि त्यांना फायदा कसा वाटला त्यांचा अनुभव हो काय आहे त्या पद्धतीने त्यांनी दोन शब्दात सांगितलं तर अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे शेतकरी लांब लांब जे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी आलं शेतीसाठी सत्यामाईक रोज मार्गदर्शन घेत आहे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक उद्देश असा आहे की आपले जे शेतकरी मित्र आहे जे तंत्रज्ञान वापरताय पण त्यांचा फायदा होतोय का कशा पद्धतीनं प्लॉट येत आहे त्यासाठी आपण आज प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलो होतो आणि आपल्या शेतकरी मित्रांकडून सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं होतं का त्यांना मार्गदर्शन कसं वाटलं आणि ह्या म शेतकरी मित्रांकडून जाणून घेतल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दे। सुद्धा आपल्या जे शेतकरी मित्र आहे जे आपल्या सत्यमा याग्रहचं मार्गदर्शन घेतात जे व्हिडिओ पाहतात चॅनलवर हो आहेत बरेचसे आले उत्पादक शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनासुद्धा माहिती व्हावं यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज जी ही माहिती आहे तो देण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी मित्रांना अजून एक सांगायचं आपले जे गोरवभोवते शिरोडीहून ज्यावेळेस कन्नडला यायचे सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मे जूनमध्ये लॉकडाऊन होतं लॉकडाऊनची परिस्थिती होती खूप नियमाटी होत्या आणि बाहेर निघायचं म्हणल्यानंतर खूप कोरोनामुळं एक सगळ्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झालेली होती आणि त्या परिस्थितीतसुद्धा आपल्या कन्नडला यायचे ते आणि त्यांना त्यावेळेस त्यांचं जे मनोगत आहे तर ते काय आहे ते काय होतं त्यावेळेस ते त्यांची परिस्थिती त्यांच्या ज्यावेळेस त्यांना काय अनुभवायला मिळालं तेसुद्धा आपण दोन शब्दात जाणून घेऊ झालं कोरोना असताना बी आम्ही जे ना तर आम्हाला दुकानचा व्हिडिओ बघितला आम्ही तर आमच्या मनातच बसलं बाबा आपल्याला ना जायचंच कन्नडला कोरोना असो का काय असू आम्ही जेव्हा इथून निघलो तेव्हा इतका पाऊस चालू होता पाऊस असतानासुद्धा आमच्या डोक्यात होतं की बा जायचं म्हणजे पाहायचं आणि जायचंच भेट द्यायला तर आम्ही ते प्लॉटला भेट दिली आणि डायरेक्ट दुकानला गेलो कन्नडला सत्य मध्ये मग त्यांचं मार्गदर्शन घेतलं मग तिथून पुढं आम्ही मग ही सुरुवात केली औषधी ते नाही करताना पण मग पाऊस असो का पाणी असो आमच्या डोक्यात होतं ब आपल्याला पूर्णच ट्रीटमेंटच त्यांच्याकडून घ्यायची अर्जुन भाऊ त्याच्यामुळे मग आम्ही तिथूनच सुरुवात केली